नमस्कार, तो व्हॉइस मध्ये मी रश्मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. बातमी आहे बारामतीमधून. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. यातच बारामतीमध्ये हातावरचं पोट असणाऱ्या रिक्षा चालकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. पाहूयात सविस्तर बातमी. लॉकडाऊनमुळे रिक्षा चालक महिना झालं घरीच बसून आहेत, त्यामुळे हातावरचं पोट असणाऱ्या रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यातच सरकारने ही गंभीर परिस्थिती पाहता रिक्षा चालकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी बारामतीतील रिक्षा चालकांकडून केली जात आहे. पाहुयात या संदर्भात बारामतीतील रिक्षा चालकांची प्रतिक्रिया. रिक्षा संघटनेचा मी मारुती समिंदर, बारामती रिक्षा एसटी स्टँड रिक्षा संघटनेतर्फे बोलत आहे. भारतामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये कोरोनासारख्या महामारी रोगामुळे संपूर्ण भारत देश बंद आहे, त्यामुळे सर्व गोरगरीब मजूर लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामध्ये रिक्षा चालकांचा सुद्धा समावेश आहे आणि सरकारने सर्व तळागाळातील लोकांना मदतीचा हात दिलेला आहे, पण रिक्षावाल्याकडे आत्तापर्यंत कुणीही पाहिलेलं नाही किंवा मदत कसलीही आलेली नाही. तरी आमची रिक्षा चालकांची आणि सर्व रिक्षा बांधवांची सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला आर्थिक स्वरूपाची काहीतरी मदत करावी आणि आम्हाच्यावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे त्यातून आम्हाला थोडं सौजन्य द्यावं करावं. कारण रिक्षा चालकांकडून आम्हाला भारत सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकारला आमच्या रिक्षावाल्यांकडून भरपूर महसूल मिळतो. एका रिक्षावाल्याकडून कमीत कमी वर्षाकाठी 10,000 रुपयाचा महसूल मिळतो. त्या महसुलाच्या आणि इमेच्या पैशाच्या मोबदल्यात आत्तापर्यंत रिक्षावाल्यांना त्याचा काही रिटर्न मिळत नाही. पण आत्ता अशा परिस्थितीमध्ये सरकारने आमचा विचार करावा आणि आम्हाला काहीतरी मदत करावी ही आमची तळमळीची सरकारला विनंती आहे. द व्हॉइस साठी विकास कोकरे, बारामती.